डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेच्या 19 ऑक्टोबरच्या भागात युवराज पन्हाळगडावर पोहोचतात, पण बाबाजींशिवाय त्यांना कुणीच समोर येत नाही. हंबीरराव या गोष्टीचा जाब विचारतात, मात्र बाबाजी उत्तर देऊ शकत नाहीत. संभाजी महाराजांना काहीतरी गडबड वाटते आणि तशी शंका ते हंबीररावांजवळ व्यक्त करतात. युवराज जेव्हा गडावर येतात तेव्हा त्यांच्या नकळत फिरोजी फर्जंद आणि पंत युवराजांबद्दलची आपली नाराजी व्यक्त करतात. युवराजांनी स्वराज्य द्रोह केलाय असं त्यांचं म्हणणं असतं. या गोष्टीचं युवराजांना दुःख होतं आणि ते स्वतःला खोलीत कोंडून घेतात. इकडे रायगडावर युवराज पन्हाळगडावर सुखरूप पोहोचल्याची खबर मिळते. येसुबाई ही खबर सोयराबाईंना येऊन सांगतात, पण पुत्रप्रेमानं अंध झालेल्या सोयराबाईंना संभाजी महाराजांचं वागणं खटकतं, पण ते तसं दाखवत नाहीत. इकडे शिवाजी महाराजांजवळ सर्व जनता युवराजांच्या पराक्रमाचं कौतुक करताना दिसते. महाराजांना सुद्धा या गोष्टीचा आनंद होतो. दुसरीकडे गडावर युवराज मात्र अन्न पाण्याचा त्याग करतात. संभाजी महाराज आपली नाराजी शिवाजी महाराजांना बोलून दाखवतील का? सोयराबाईंची नाराजी दूर होईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी पहा स्वराज्य रक्षक संभाजी सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. Download the Z5 app now.